नमस्कार मित्रों, मी डॉक्टर दीपक कोरगावकर। माझं विजन होमिओपॅथी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं मित्रांनो म्हटलं जातं। याचाच अर्थ म्हणजे निरोगी मन हे निरोगी शरीरात वास करत असतो, आणि जर आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही। इतर जे व्यायाम प्रकार आहेत त्यापेक्षा योगामध्ये जे सर्वात जास्त फायदे आपल्याला बघायला मिळतात। तर मित्रांनो, असंच अजून एक योगा प्रकार आपण आजच्या व्हिडिओत घेऊन आलो आहोत, ते म्हणजे मानेचे योगा प्रकार। चला तर मग आज आपण मानेचे व्यायाम प्रकार शिकणार आहोत। तर या योगा प्रकारामध्ये प्रथम पद्मासन जसं बसून घ्यायचं, अर्ध पद्मासन, पूर्ण पद्मासन। पद्मासन बसल्यानंतर पहिला व्यायाम योगा प्रकार आपण शिकूया। या योगा प्रकारामध्ये आपण आपली मानी डावीकडून उजवीकडे अशी स्थिर आणि स्लो अशी गती गतीने फिरवणार आहोत। तर मी इथे दाखवतो आहे, बघून घ्या। राईट मान मध्ये आणून ठेवायचे आणि मानेच्या या सर्व व्यायाम प्रकारामध्ये डोळे बंद ठेवायचे। डोळे जर तुम्ही उघडे ठेवून हे योगा प्रकार केला तर तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता आहे। म्हणूनच हे व्यायाम प्रकार शक्यतो बसून एका जागी करायचे, आणि हे व्यायाम प्रकार करताना डोळे बंद ठेवायचे। तर चला दुसरा व्यायाम प्रकार योगा प्रकार शिकूया। तर या योगा प्रकारामध्ये आपल्याला आपले मान जी आहे ती पूर्ण संपूर्ण गोलाकार अशी डावीकडून उजवीकडे फिरवायची आहे। मी दाखवतो आहे, नंतर तुम्ही बघून करा। डोळे बंद करायचे, डावीकडून उजवीकडे अशी पूर्ण गोलाकार मान अशी फिरवायची आहे। मध्ये येऊन थांबायचं। तर या योग प्रकारामध्ये मानी संपूर्ण फिरली पाहिजे। ती शोल्डर किंवा आपला छाती हा कुठचाही भाग हलता कामा नये, फक्त मानेचं मुवमेंट करायचे। आपल्याला पूर्ण डोक्याचं पूर्ण अंग असं गोलाकारपणे वर्तुळाकार गतीने फिरवायचे। खांदे अजिबात वरती करायचे नाही आहे, फक्त मानेचा व्यायाम करायचा आहे। हा डावीकडून उजवीकडून करून झाल्यावर 5 ते 10 मिनटं, त्यानंतर पुन्हा 5 ते 10 वेळा उजवीकडून डावीकडे अशा प्रकारे करायचं आहे। मध्ये येऊन थांबायचं। तर मित्रांनो, आता आपण तिसरा योगा प्रकार शिकूया। तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की हा तिसरा योगा प्रकार जो आहे तो ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे त्यांनी हा योगा प्रकार करू नये। तिसरा योगा प्रकार आहे, यामध्ये मानेला आपल्याला झटके द्यायचे डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, अशा प्रकारे आपल्याला मानेचे झटके द्यायचे। आणि हे झटके देत असताना डोळे बंद ठेवायचे। बघा, मी तुम्हाला करून दाखवतो। राईट थांबायचं। हे झटके असे जलद गतीने द्यायचे, याच्यामुळे आपला जो रक्तप्रवाह असतो हा जंगलर वेळमधला तो सुरळीत चालण्यास अजून मदत होते। तर मित्रांनो, हे होते आपले आजचे मानेचे 3 योगा प्रकार। तुम्ही शिकलात मानेचे योगा प्रकार। तर या योगा प्रकारांनी विशेषतः असे काय फायदे मिळतात? तर मानेचा योगा केल्यामुळे तुमचं मान, खांदे आणि हातांचे जे स्नायू असतात हे स्नायू बळकट करण्याचे काम याद्वारे केले जाते। तुम्हाला जर मानेचं स्पॉन्डिलायसिस आहे तर मानेचं स्पॉन्डिलायसिस पूर्णपणे या योगा प्रकार केल्यामुळे होऊ शकतो।
तसेच पायांचा जळवात जो आहे, जळवात संधिवात हा जो आहे तो पूर्णपणे बरा होण्यास या व्यायाम योगा प्रकाराने मदत होते. तसेच हातात मुंग्या येणे, हाताला हाताच्या बोटांमध्ये कंपन सुटणे हा जो त्रास आहे तो पूर्णपणे या हा योगा केल्याने बरा होतो. तसेच स्तनामध्ये वाढणाऱ्या स्तनग्रंथीमध्ये होणाऱ्या गाठी ज्या आहेत त्यांचं त्या गाठींचं प्रमाण कमी होण्यास या योगा प्रकारामुळे मदत होते. तर अशा प्रकारे योगा केल्याने तुम्हाला खूप फायदे मिळतात आणि तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास तुम्हाला मदत होते. तर तुम्ही नक्की योगा हा प्रकार अवलंबायला पाहिजे आणि तसे तुमच्या संपूर्ण परिवाराला हा योगा प्रकार करायला सांगितलं पाहिजे असं मी सांगतो आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया मी नेहमीच प्रतीक्षित आहे. तर यापुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल मला नक्की कळवा. तोपर्यंत हेल्दी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.